येणाऱ्या 11 एप्रिलला लोकसभेच्या मतदाराची व्होटिंग सुरू होणार आहे. त्यानिमित्त आज या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व लोकांनी आज भरपूर आम्हाला समर्थन दिलेलं आहे. आणि हा समर्थन याच्यासाठी आहे की गडकरी साहेबांनी गेल्या 5 वर्षात जे कामाच्या धडाका त्यांनी या पूर्ण भारत शहरात दिलेला आहे आणि नागपूर शहराचे एक चांगल्या प्रकारे विकास, जसे मेट्रो आणि रस्त्याचे बांधकाम, प्रत्येक नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते, गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते आणि एक विकासाचा धडाका त्यांनी या क्षेत्रात दिलेला आहे. नागपुरातच नाही, केवळ नागपुरातच नाही तर पूर्ण भारतभरात हा विकासाचा धडाका साहेबांनी या पूर्ण भारतात दिलेला आहे. आज नंबर एक म्हणून मंत्री, मोदी सरकारमध्ये नंबर एक मंत्री म्हणून त्यांची गणना या पूर्ण भारतात आणि विदेशातही त्यांची गणना झालेली आहे. असे नागपूर शहराचे खासदार आणि माननीय नितीनजी गडकरी या क्षेत्रात उभे आहे. असं म्हणणं आहे की 5 लाखाच्या वर आम्ही सर्व कार्यकर्ते 5 लाखाच्या वर त्यांना मतदान देण्याचा प्रयत्न करू आणि शक्यता आहे. हा पूर्ण जो कालावधी हा मतदानाचा जो टक्का आहे हा परत वाढणार आहे. जवळजवळ त्यांना 5 लाख हे व्होटिंग मिळेल, 5 लाखाच्या वर व्होटिंग मिळेल असं भरघोस काम या क्षेत्रात या नागपूर शहरात झालेलं आहे. एवढं बोलून मी आपलं भाषण समाप्त करतो. धन्यवाद.